भाजप कार्यकर्त्याला दुकानामध्ये शिरून अज्ञात इसमांनी जीवघेणी मारहाण केली आहे। डोळ्यात मिरचीपूड टाकून लाकडी दांडक्याने ही जीवघेणी मारहाण करण्यात आली आहे। सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। मनोज कटके असं मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे, तर त्याच्यावर पालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भाजपकडून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन दिलंय। त्यांच्या दुकानात काम करत होते त्यावेळेला काही अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकली आणि त्यांच्यावरती भ्याड हल्ला केलाय। खरं तर हे करणं कोणी केलं काय केलं म्हणजे आज तर कल्पना नाही, परंतु ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केलाय तो अतिशय चुकीच्या पद्धतीने केलाय असं आमचं मत आहे।